श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। जय जयाजी दिगंबरा, आद्यनामे विश्वंभरा, वर्णिता तुझिया गुणसंभारा, मती अपूर्व होतसे। वर्णिता तुझिया गुणसंपत्ति, वेद भांडारे अपूर्व होती। सहस्त्रफणी वाहता माथी, शीणवाचे दावितसे। पंचानना ऐसे धेंडे, परी दो अक्षरी झाले धड़े। सरस्वतीचे शिणोनी तोंड, करी सांड विलापाची। आठ भार उदभीज देही, कमळपत्राते पुरे मही। सप्ताब्धींची अपूर्वशाई, तव गुणसार रसज्ञ। ऐसा सर्वगुणज्ञ पुरुष, येवो निबैसला अब्धमतीस। भक्तिसार ग्रंथ सुधारस, स्वये निर्मिला आपणची। तरी मागिले अध्यायी सकळ कथन, कानिफा आणि वायुनंदन। युद्ध समयी ऐक्य होवुन, सुख सागरा मिळाले। यावरी कानिफा स्त्री देशात, गेले श्रीगड मुंड गावात। तेथे भेटोनी मच्छिंद्राते, अतिथ्याते भोगिले। भोगिले परी कैसे रीती, तेची ऐका येथुनी श्रोती। मच्छिंद्राचे कामचित्ती, एक अर्थी उदेला। की कानिफा जाईल स्वदेशात, श्री गोरक्षका करील श्रुत। मग तो धावोनी येईल येथ, नेईल माते येथुनी। तरी गोरक्ष मम शिष्य आहे, ऐसे यासी श्रुत करू नये। अनेक योजुनी उपाय, येथे राहता करावा। ऐसी युक्ति रचूनी चित्ती, करावे म्हणे आतिथ्य बहुरीती। म्हणोनी बोलावुनी बहुत युक्ती, सकळा मच्छिंद्र सांगतसे। या उपरी आणीक योजना करित, की विषयी गोवा वा कानिफानाथ। मग हा कदा देशात, जाणार नाही सर्वस्वे। चंद्राननी मृगांकवदनी, पाठवी तसे शिबिरा लागुनी। परी तो नातळे कामवासनी, इंद्रिय दमनी महाराज। म्हणाल तरी त्या कैशा युवती, प्रत्यक्ष कामाचा मूर्ती। जयांचे नेत्र कटाक्षे होती, वेडे पिसे देवादी। जयेचे पाहता मुखमंडण, तपी सांडिती तपा कारण। येवोनी मुंगी लुंगी होवोन, मागे भ्रमती जपी तपी। जयेचे अधर पोवळ्या परी दिसती, दर्शन दाळिंब बीज गोमटी। गौरवर्ण पिका घाटी, ग्रीवा दर्शवी बाहेर। की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा, की उडुगणपतीचा द्वितीय ठसा। जयांच्या नखाकृती लेखा, चंद्रकोरी मिरवल्या। असो ऐसे स्त्रियांचे वर्ण, की भानुची पावला उदयमान। ऐसिया स्त्रिया पाठवोनी स्थान, चेतविती कामासी। परी तो नातळे महाराज, हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज। मग म्हणे शिष्य कटकाचा समाज, कामासनी गोवावा। ऐसा हो यत्न करुनी पाहता, कामिनीचा श्रम झाला वृथा। शिष्य कटकही येईना हाता, उपाय काही चालेना। असो ऐसे छळणात, एक मास राहिले तेथ। परी कोपे देव होता उदित, सहज स्थिती लोटले। असो लोटल्या एक मास, मग पाचारुनी मच्छिंद्रास। म्हणती आज्ञा द्यावी आम्हास, स्वदेशासी जावया।
मग अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ नाना संपत्ति द्रव्य ओपीत गजवाजी उष्ट्र अमित द्रव्य बहुत दिधले शिबिरे कनाथा पडपथोर तंबूराहुट्या पृथगाकार शिबिका मुक्त झालरा छत्र वस्त्राभरणी भरियेले ऐसी ओपुनी अपार संपत्ति बोळवी तसे मच्छिंद्र जति एक कोस बोळवोनी नमिति परस्परांसी आदरे ऐसे बोळवोनी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र येरी कडे तीर्थवर करीत आला स्वदेशा सहज आले मुक्कामे मुक्काम लंघुनी स्त्री देश सुगम पुढे गौड़ बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती परिजया गावी जायनाथ त्या गावी लोक करिती अतिथ्य सर्व पाहुनी भक्तिवंत उपचारे मिरवती इच्छे सम सकळ अर्थ पूर्ण होवुनी शिष्य सांप्रदायी होत म्हणोनी वर्णिती कीर्त मुखो मुखी उल्हासे मग या गावीचे त्या गावी लोक येवुनी नेती सकळ कटक दावुनी भक्तिभाव अलोलीक बोळविती पुढारा ऐसे श्रवण करीत करीत कीर्ति मागे कीर्ति होत ती सत्कीर्ति हेळा पट्टणात प्रविष्ट झाली जगमुखे बहुत जनांचे वाचे स्तुति आहा हा स्वामी ऐसे म्हणती मग राजांगणी ही कीर्ति हेलावली सेवक मुखे कीर्ति ऐकुनी नृपनाथ पुढे प्रेरिता झाला दूत त्या करवी उत्तम वृत्तांत मुनिकटकाचा आणविला ते सांगती मुनीचा राजयोग गावो गावी हुनी शिबिरे सुरंग चांग धावताती घेवुनी मागो माग स्वामी लागी रहावया पुढे नाथध्वज येवून शिबिरे चालती त्या मागून शिष्य कटकासी मागुनी गमन कानिफाचे होतसे ऐसे मार्गी करिता गमन तो येरी कडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येवून गावो गाव भ्रमतसे तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरुव्यक्त विपिन तया विपिनी गजकर्ण नंदन सहज स्थिती भेटला तेणे पाहिले गोरक्षकासी गोरक्षे पाहिले कानिफासी दृष्टा दृष्टी होता आदेशी एकमेका बोलिले करुणी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्णनंदन मग भरजरी गालीचा मही पसरून गोरक्षासी बैसविले आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिफा वागवटी नाथ पंथ हा वरदपुटी कोण गुरु लाहिला हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासुनी कथा सांगत वरदपाणी उदयामित्र प्रसन्न झाला तयासी तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परी श्री गुरु कानिफा देहास गुरु कोण मिरवला ते सांगा ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन जन्मापासुनी वर्तमान दत्तकृपा आगणी ऐसे उभयतांचे भाषण झाली या मिरवले समाधान म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला या उपरी कानिफा चित्ती कामना उदेली एका अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षा प्रति दत्तवरदे मिरवला
तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे लाधले विद्यारत्न की कवणरूपी सहज दर्शन जगा माजी मिरवती तरी याचा शोध करावा दावुनी आपुल्या गौरवा ऐसे योजुनी सहज भावा दृष्टि करी भोवताली तो दृष्टि समोर आम्रवन पक्वफळी देखिले सधन तेही पाडाचे पक्वपण शाखा वृक्षी विराजल्या ते पाहता कानिफनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत फळे ही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणतसे या उपरी बोले कानिफा वचन तोडुनी आणवितो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे इतुका यत्न कासयासी करावा आता शिष्य आहेत जवळी तोडुनी आणावे त्या कर कमळी शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करावे गुरु प्रसादे प्रताप मिरवावे फळे तोडुनी विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा ऐसे कानिफा ऐकुनी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे मन तरी आताची आणितो तोडुन पक्वपणी गुरु कृपे मग कवळुनी भस्म चिमुटी विभक्तास्त्र जपे होटी त्यावरी आकर्षण मंत्रपोटी प्रेरिता झाला युक्तीने विभक्तास्त्र आकर्षणी प्रेरिता फेकी भस्म काननी तवती पक्वफळे वृक्षावरुनी पुढे आली सर्वत्र मगते शिष्य कटकासहित फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षिल्या पूर्ण तृप्त क्षाळिले हात जीवनाने ऐसे झाली या पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे मनी म्हणे प्रताप दाविला मजला गुनी कानिफाने आपुला तरी आपण आतायासी दावू विद्या चमत्कारासी ऐसा विचार करुनी मानसी कानिफाते बोलतसे म्हणे तुम्ही केला पाहुणचार तरी उत्तरा लागी उत्तर आणिक फळे भक्षुनी साचार चवी रसने मिरवावी ऐसे ऐकोनी तयाचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दासी करुनी मान स्वीकारावे तैसेची मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र तोलवंगवनीची फळे विचित्र येवुनी पडली पुढारा मग ती फळे खात जेठी रसनेसी पडो पाहे मिठी आहा आहा म्हणे शेवटी अमृतसरी दाटले मग ती फळे केलिया भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली पुन्हा योजुनी वृक्ष डाहळी पुढे मार्गा गमावे या उपरी कानिफानाथ ऐसा कोण ब्रह्मयाचा सूत पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्सीमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची
तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न, मग ऐसी याची कथा कोण, जो महीच मस्तकी करिता धारण, तो पर्वताचे ओझे शिणे की, जो अर्कते जानिव विणार, तो पाव कठिण गीने पळे सत्वर, हृदयी साठवितो सप्त सागर, तो थिल्ल रोदके अटकेना, जो बोल काजाचे गंभीर चातुरी, बृहस्पती ते मागे सारी, तो अजा रक्षका ते भिवोनी अंतरी, मौनवरी लकावाचे, जो आपुले प्रतापे करुनी, शिराब्धी करील गृहवासनी, तो तक्रा करिता सदैव सदनी, भीक मागेल केउता, की चक्षुचे कृपा कटाक्षे, पाषाण करी परी सजैसे, तो हेमा करिता काय प्रत्यक्ष, आराधील धनाढ्या, जयाचे वचन वागवटी, मिरविती सकळ देवांचा थाटी, तो आपल्या मोक्षासाठी आराधिना भूतासी, तस्मात ब्रह्मयाची काय कथा, जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता, सर्व कर्तव्याचा कर्ता, गुरु कृपेसी मिरवीतसे, नातरी मुळीच प्रौढी, गुरु मिरवला जाचा कवाडी, तयाची दैना कोण फेडी, काबाड ओझे वाहे तो, ऐसे ऐकता कानिफानाथ, परमक्षोभला खचितार्थ, जैसा पावक आज सिंचितार्थ, कवळू पाहे ब्रह्मांडा, म्हणे हो हो जाणतो तू ते, आणि तुझिया गुरु सहित, बहुसाधनी प्रतापवंत, नरका माजी पचतसे, वाचे म्हणविती योगी जन, कर्म आचरती नरकपतन, सकळ स्त्री राष्ट्र वेष्टून, भोग पापांचा, जितेंद्रियत्व दावा वेजनी, असोनी भोग चिंती मनी, तया भोगवश करोनी, मेनिकानाथ होवो निठेला, तरी ठावुक गुरु तुझा, किती बोलसी प्राज्ञी ओजा, आता ब्रह्मयाते करुनी हीन तेजा, ढिसाळ गोष्टी करितोसी, प्रथम गुरु तुझा काबाडी, तुझी दैना कोण फेडी, आता सोडोनी सकळ प्रौढी, मार्गा लागी क्रमिका, ऐसे वचन खडतर बोलणे, गोरक्षकाते होता श्रवण, मग म्हणे बोलसी आपण, सावटीपणी हे भ्रष्टा, तुझा गुरु जालिंदरनाथ, प्रतापहीन दीन बहुत, दशवर्षे आजपर्यंत, नरकी नित्य पचतसे, परी त्या सामर्थ्य नाही झाले, की आपण येथुनी जावे वहिले, नृपसर्पदपे वेष्टिले, शक्तिहीन झालासे, हेडा पट्टणी गौड बंगाल देशी, वस्ताद मिळाला आहे त्यासी, धन्य गोपीचंद प्रतापराशी, लीद गर्ती तपचवीतसे, तैसानो हे गुरु माझा, हालवील सकळ ब्रह्मांड चोजा, शंकराचे अस्त्र ओजा, करकमळी मिरवतसे, अष्टभैरव महादारुण, अजिंक्य देवा दानवा कारण, त्यासी बळे करुनी कंदन, शरणागत आणिले, पाहे केवढा मारुतसुत, जेणे विजयी केला रघुनाथ, तया मस्तकी देवुनी पर्वत, उभा केला स्तंभापरी, वीरभद्र प्रतापतरणी, देवदानवा अजिंक्यकरणी, तयाचा प्राण कंठी आणुनी, शरणागत तो केला, द्वादशकळी तीव्र आदित्य, तयाचा उलथोनी पाडिला रथ, सकळ देव शरणागत, होवुनी लोटले पायासी,
तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवित नरक क्लेशा तयाचा वरद कृपे ऐसा आता चिपा हे भ्रष्टा मग घेवुनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी संजीवनी ते पीयूष थाटी सकळ फळा ते मिरवली ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होवुन ते कानिफा नाथ पाहून मनी शंकित पै झाला योजुनी सवे मुख वोठी विस्मय करीत आपुले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माजी मिरविला सकळ टाकुनी विरुद्ध भाषण धावोनी दिधले आलिंगान म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्र तामिरविशी परी ऐशा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदराला ठावला धला तुझ पासी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासी अति अप्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला ते बोल नव्हे वाईट दाविते झाले मार्ग चोखट गुप्त गुरुचे उघडुनी कपाट मार्ग दिवटा पै केला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पाऊले ऐसे वदुनी प्रीती न मिले एकमेका ते वेळा या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्र मुखी जलपून वृक्षा देठी फळे नेवुन जेथील तेथे जडियेली मग पुन्हा करोनी नमना नमन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून आदेश म्हणवुनी जाता ती गोरक्ष चालिला स्त्री देशात कानिफा गौड बंगाली जात हेळा पट्टण लक्षुनी या पंथ कूच मुक्काम साधितसे परी तीव्र होवुनी अति चित्ती म्हणे जाताची भस्म करी नृपती आहा जालिंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाने ऐसे म्हणोनी वारंवार परम क्रोधाचा वैश्वानर शिखाडुलवी स्व अंगावर आहाळुनी पाडावया तन्याये तीव्रमती चित्तकुंडी पावक स्थिती प्रदीप करोनी नृप आहुती इच्छुनिया जातसे तच्छिष्य कटकथाटी गमन करिता वाटो वाटी तव हेळा पट्टण कानन पुटी जावुनिया पोहोचला तो वृत्तांत रायासी कळला कानिफा आले गावाला मग परिवारा सहित गोपीचंद वहिला सवे सामोरा जातसे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाची करावा काया वाचा भावाने सातशे शिष्य कटक भारी पूर्ण योगी ब्रह्मचारी गजवाजी संदनी स्वारी जगामाजी मिरवतसे सिद्ध करूनी चमू भार शिबिकासने तुरंग अपार अन्य मंडळी वीर झुंजार राया सवे मिरवले राय मस्तकी एकशत चंद्राकृती दे दिप्यवंत ऐसी छत्रे वर्णिता बहुत वाढेल ग्रंथ आगळा एक सहस्र सातशे मिती बरोबरीचे सरदार असती तयांची छत्रे पंच असती चंद्राकी मिरवत हे मतगटी झालरा शिल्पयुक्ती छत्र कळसाची अपार दीप्ती रत्न खचित अर्का म्हणती तेज सांडी तू आपुले
ऐशा संपत्ति संभारेसी ठेंगणे भाविती अमरपदासी मार्गी चालता मांत्रिकासी पाचारी तो नृपनाथ म्हणती प्रारब्ध योगे करून येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानू हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरिते योगा योग्य उभयती ना तरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन रत्नपती काच आणून भूषणाते मिरवितसे की कल्पतरूचा बागायती कंटकतरु बाभूळवस्ती की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञमूर्ती घृतशर्करा दुग्धसरिती लवण कैसे वाढावे अमंगळ गल्ली कुश्चल स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान तो गुरु मातेने जालिंदर योजिला अहोती योग्य नसे संगत काय केले स्त्री जातीत परी आता उदेले उचिता उचित गुरु कानिफा आम्हासी ऐसे वदूनी मंत्रिकासी राव जातसे कटक प्रदेशी घेवुनी सवे संभारासी षोडशोपचार आदरे ऐसे परी कटक थाटी राव जाय सुगम वाटी त्या मार्गी योगींद्र जेठी जावुनिया मिळाला परी येता देखताची गोपीचंद हृदयी धडाडला अपार क्रोध परी विवेक अर्गळा अपार तेणे अक्रोध मना माझी संचरला आताची शापुनी करीन भस्म परी कार्य राहील तैसेची सुगम कोठे श्री गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना परियाचे हाती कार्य सुगम उरकोनी घ्यावा मनोधर्म आधी पाहुनी गुरुचरण पद्म शासनाते मग ओपू ऐसा विचार करुनी चित्ती स्तब्ध राहिला योगींद्र जती क्रोधानळा समूळ शांती बोधलक्ष्मी स्थापितसे जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी रक्षिती प्रतापवान परी कार्य संबंधी दे दीप्यमान दर्शविती लोकाते तरी प्रथम श्री गुरु मूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधानळासी दुस्तर आहुती गोपीचंद योजावा ऐसिये विचारी शब्द बोधे कानी फाराहिला स्तब्ध येरी कडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोतर बोले होटी जोडोनिया कर संपुटी विनवणी विनवीतसे हे महाराजा दैवयोगा मज आळशा वरी गंगा वोळलासी कृपा ओघा अनाथासनाथ करावया तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शांतिरत्न ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म गृहस्थासी कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता षड्गुणासी विषयादमिता सकळ भोगुनी अकर्ता मिरवतसा जगा माजी आणी जगाचा विषयतिमिरी ज्ञान दिवटी तेजारी मिरवुनी सुख सनाथ परी दाविते झाला महाराजा ऐसे साधक याचक मणी तुम्ही कल्पतरु कल्पना पूर्णी ऐसी ये स्थिति जान्हवी जीवनी बोळविली तमजवरुती परी श्रीरायाचे वागुत्त
तर ऐकुनी कानिफा मनोहर तेणे चित्त शक्ति तरुवर आनंद शांति मिरवली देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार तरी राव उत्तराचे सिंचन नीर होताची शांती वरियेली मग रायासी धरुनी करी बैसविला स्वशेजारी मग बोलत वागुत्तरी कुशळ असा की महाराजा म्हणे राया अनुचित केले परी तव भाग्य सबळ पाहिले तेणे करुनी शांती ते वरिले मम मानसे महाराजा ना तरी अनर्थासी गाठी पडत होती प्राणासी मिठी परितव भाग्य उत्तराचे देठी शांती फळे मिरवली तरी आता असो कैसे वेगी चाल पट्टणास तेथे सकळ इतिहास निवेदीन तुजराया मग बैसुनी शिबिकासनी काटकासह ग्रामासी येवोनी राये राजसदना आणोनी कनकासनी वाहिला वाहिला तरी प्रीती करूनी षोडशोपचारे पूजिला मुनी हेमरत्नी आणी वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलतसे हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चित्ती अनुग्रही चोज घेवुनी निगुती सनाथपणी मिरवावे ऐसी वेधक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदेली कोपयुक्ती वैश्वानर शिखाते तेणे आनंदोनी उदयाचा तरु वोळलासे योगधीरु मग पुढे वासना फळकारु प्रेरावया ते पावला नृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान नातरी भययुक्त भिरड पूर्ण चित्त तरुते स्पर्शी तसे तरी प्रांजळ करुनी माते कृपे ओपुनी अनुग्रहाते आपुला साह्य म्हणोनी सरते तिही लोकी मिरवावे कानिफा म्हणे नृपा ऐक मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक घेवू पाहसी भावपूर्वक परी तुवा भावनासिला जैसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमद्वाड देवी तू ते घडूनी विघड आले आहे महाराजा अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परीजाचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महागर्तेसी अश्वविष्ठेत स्थापिला परी तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग म्हणोनी क्रोधा नळ मग शांती दरी दडाला हो नातरी महाराज जालिंदर प्रळय काळीचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपार नीर भस्म करिता क्षणार्धे जयाचा प्रतापाची सरी कोण करी बोल वागुत्तरी जेणे स्वर्ग देवतांची थोरी झाडो झाडी लाविली मग साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता तेणे ही सकळ ऐकूनी वार्ता भय उदेले चित्तात अंगी रोमांच आले दाटून शरीरी कापरे दाटले पूर्ण मग धरोनी त्याचे चरण नम्रपणे विनवीतसे म्हणे महाराजा योगवित्त घडुनी आले ते अनुचित तरी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांड पंड पाव मज एवढा कोणी नाही पतित आहा ही करणी अघटित घडुनी आली मज लागी
परी सदैव माये परी शांति वरावीर हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी अहिता ते टेकेना तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात अमृतोपम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व परी उभयता एकची छाव मिरवू शके जैशी का की सरिता पात्री नीर ओघी धुती पूजिती मळसंगी परी एकची तो उभय प्रसंगी मिरवली की सरिता ते की तस्कारा होता घरा तरी घावा त्यासही प्रकाश देई जैसा दवा तन्याय संत भावा मिरवू जात महाराजा तरी आता असो कैसे क्षमा वोढण करी आम्हास दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढुनी काढी महाराजा ऐसे ऐकुनी तयाचे वचन नाभी म्हणे गजकर्ण नंदन मगराया लागी सवे घेवुन स्वशिबिराते पातला परी हा वृत्तांत ऐकुनी परिचारिका धावल्या तेथुनी त्यांनी जावुनी सकळ युवती लागोनी मैनावती ते सांगितले हे मायवो भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हा लागुनी परितयाची राये विपत्ती करुनी महिगरते मिरविला तेही अश्वाविष्ठेत टाकिला आहे दशवरुषात ही राजदरबारा ऐकुनी मात तुम्हा आम्ही निवेदिले म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सूत अपार वैभव कानिफानाथ विद्यार्णव दुसरा तरी तयाचे वैभव पाहुन शेवटी नटला आपुला नंदन परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेणेची आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी तेथे घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे ऐसे सांगता युवती हृदयी क्षोभली मैनावती परी पुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हे लावे येरी कडे नृपनाथ मुनी शिबिरा जावुनी त्वरित उत्तम अगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरियेले सदा सन्मुख कर जोडुन अंगे धावे कार्या समान जेथिल तेथे अर्थ पुरवून संगोपन करी तसे जैसे दुर्वासा अतिथि सकळ सेवे आराधी कौरव पाळ तन्याये हा भूपाळ नाथा लागी संबोखी असो ऐसे सेवे प्रकरणी अस्तास गेला वासरमणी मगराया ते आज्ञा देवुनी बोळविला सदनाते राव पातला सदना प्रती परी येताची वंदिली मैनावती मग झाला वृत्तांत तिये प्रती निवेदिला रायाने वृत्तांत निवेदुनी तिजसी तुवा जावुनी शिबिरासी युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्ना निवटावे मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती शीघ्र येवुनी शिबिरा प्रती कानिफानाथ मिरवला वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी मिरवावया तरी या नाथपंथिका मीही मिरवते मही लोका तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदराची मिरविते ऐसी ऐकोनी तियेची वाणी बोलता झाला कानिफा मुनी
ऐसी असूनी बरवी करणी जालिंदरा ते मिरविली। तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवा वा अश्वविष्ठेत मैनावती म्हणे श्रुत आजी झाले महाराजा। मग आपुली कथा मुळापासुनी तया नाथासी निवेदुनी हे स्वसुता हाती झाली करणी मजन कळता महाराजा। तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम परीरायाचे दुष्टकर्म टाळुनी सुपंथ मिरवी का। ऐसे सांगुनी तया प्रति मोह उपजला अति चित्ती मग म्हणे श्री गुरु मूर्ती दृश्य करा लोकात। म्हणशील सुताचे हाते करून कान करिसी दृश्यमान परी नेणो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा। तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षूनी या आपुल्या भाचा प्रती दृश्य करूनी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाचा वरी का। मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती ध्वज अति लखलखीत हेळावुनी परमलोकात कीर्ती ध्वज फडकेल। ऐसे बोलुनी या तया प्रति मग उठती झाली मैनावती त्याने ही नमुनी परम प्रीती बोळविले भगिनी ते। पूर्ण आश्वासन देवून म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण श्री गुरु चरण पाहुनी जाण सकळ संशय सोडी का। ऐशी आश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी। स्वसुता ते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगित झाले तत्क्षणी। जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफानाथ ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला। असो आता येथून पुढिले अध्यायी धुंडी नंदन नरहरी वरदे श्रोत्या कारण मालू निवेदील गुरु कृपे। स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भावी कचतुर षोडशाध्याय गोडहा। श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त।